श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो। दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती। विशेषतः दत्त जयंती ही डिसेंबर महिन्यातच येते। दत्त जयंतीच्या दिवशी मंदिर व परिसरात रोषणाई केली जाते। हार फुलांची तोरणं लावली जाते। ठिकठिकाणी पारायण भजन कीर्तन आयोजन केले जाते। या दिवशी दत्तगुरूंना सुंठवड्यांचा प्रसाद दाखवून भक्तांमध्ये वाटप करतात। दत्ताला पिवळी फुलं व पिवळ्या रंगाची मिठाई फळे अर्पित केली जातात। संध्याकाळच्या वेळेस दत्ताच्या जन्माच्या वेळेस कीर्तन असतं। जन्मानंतर पालखीतून भगवान दत्तात्रेय यांची मिरवणूक काढली जाते। दत्त जयंतीनिमित्त अनेक दत्त मंदिरामध्ये दत्त जन्म साजरा केला जातो। दत्त जयंतीच्या दिवशी अवधूत गीता पाठ केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते। तसेच भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने सुख समृद्धी वैभव प्राप्त होतं। आणि आज म्हणजे 26 डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा। ह्या पौर्णिमेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण ह्या दिवशी दत्तचा जन्मोत्सव साजरा केला जातो। त्याचबरोबर आज अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे आणि म्हणूनच आजच्या दिवसाला आपल्याला अन्नपूर्णा मातेची, माता लक्ष्मीची, त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांची आणि दत्तगुरूंची जास्तीत जास्त जेवढी आपल्याला सेवा करता येईल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आज जे आहे स्नान आणि दान ह्या दोन गोष्टीला अतिशय महत्त्व आहे। आपल्या परीने किंवा आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला जेवढे जास्त दान करता येईल तेवढं आपल्याला आजच्या दिवशी नक्की करायचं आहे। आज आहे दत्त जयंती आणि आजच्या दिवसाला जे आहे दत्त तत्व जे आहेत ते नेहमीपेक्षा 1000 पटीने जास्त ह्या पृथ्वी तलावर असतात। आणि जर अशा विशेष तिथीला जर आपण काही उपाय केले तर त्याचा फायदासुद्धा आपल्याला 1000 पटीने जास्त हा मिळत असतो। आणि म्हणूनच संध्याकाळी कापूरसोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे ज्याच्यामुळे आपले जेवढे पण कर्ज आहे, अडचणी आहेत, दोष आहेत हे सगळे तर नष्ट होणारच आहेत। त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे। अत्यंत प्रभावी असा उपाय, त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक जण मेहनत करतो, कष्ट करतो ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही राहिली पाहिजे। पण बऱ्याचदा काय होतं, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्याच्यामुळे सुद्धा आपली प्रगती कुठेतरी थांबली जाते। म्हणजे बऱ्याचदा आपल्या घरामध्ये वास्तू दोष असतो, पितृदोष असतो किंवा आपल्याला ज्ञात अज्ञात शत्रूंपासून जे आहे दोष होत निर्माण होतात। त्याचबरोबर आपल्याला नजर लागलेली असते त्याच्यामुळे सुद्धा विविध प्रकारचे आपल्या घरामध्ये दोष येतात। त्याचबरोबर आपले काही ग्रहदशा बरोबर नसेल तर त्याच्यामुळे सुद्धा अनेक संकटही आपल्या मार्गामध्ये येत असतात। आणि जर अशा विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर आपल्यावर असणारे जे हे दोष आहेत ते दूर होण्यामध्ये आपल्याला फायदा हा मिळत असतो। दोष म्हणजे काय तर आपल्या घरामध्ये वारंवार संकट आहे ना। संकट म्हणजे बऱ्याचदा आपल्या घरामध्ये सारखी भांडणं होत असतील, कलह होत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल किंवा मुलं सारखी आजारी पडत असतील। पैसा तर आपल्या घरामध्ये खूप येतो आहे पण आलेला पैसा काही ना काही मार्गाने परत निघून जातो आहे, खर्च होतो आहे, आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल, तर अशा प्रकारच्या ज्या समस्या उद्भवतात त्याच्याचमुळे जे आहे आपल्याला असे काही विशेष उपाय करणं गरजेचं असतं ज्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या त्रासांपासून मुक्तता ही मिळत असते। तर ह्या उपायाकरता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूरदानी असेल तर कापूरदानी घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 वड्या भीमसेनी कापराच्याच घ्यायच्यात। मी नेहमी सांगते आपल्याला प्रत्येक उपायाकरता म्हणजे आपल्या घरामधनं जे हे नकारात्मकता आहे ही दूर करायची असेल तर आपल्या घरामध्ये भीमसेनी कापराचा धूर हा झालाच पाहिजे। म्हणून आपल्याला भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनवलेला असतो। त्याचबरोबर आपल्याला 2 काळी मिरी घ्यायची आहेत आणि एक छोटासा तुकडा जो आहे तो दालचिनीचा घ्यायचा आहे। काळी मिरी आणि दालचिनी जी आहे ते आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत, नकारात्मकता आहे ही दूर करण्यामध्ये आपल्याला मदत ही करत असते। आणि जेव्हा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नाही राहत, नकारात्मकता नाही राहत तर अशा घरामध्येच माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं।
आता आपल्याला आपल्या देवघराजवळ जायचं आहे आणि सगळ्यात पहिलं आपल्याला जे कापूरदाणीमध्ये आपण कापूर टाकले 3 ते 4 वडी, त्याच्याच बरोबर 2 काळी मिरी आणि 1 दालचिनी हे टाकलेलं आहे. आता कापूर जो आहे आपल्याला दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करून घ्यायचं आहे. नेहमी सांगते मी, कापूर कधीही माचबॉक्सच्या तिलीने आपल्याला प्रज्वलित नाही करायचं आहे. कापूर जो आहे नेहमी दिव्याच्या मदतीने आपल्याला प्रज्वलित करायचं आहे. आणि हा जो धूर तयार झालेला आहे काळी मिरी दालचिनी आणि कापूराचा, तर हा आपल्या संपूर्ण घरभर आपल्याला फिरवायचा. आणि फिरवताना आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात, किंवा श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचा तुम्हाला जप करत संपूर्ण घरामध्ये हा कापूर जो आहे आपल्याला, म्हणजे बाल्कनी असो घरामध्ये कोणत्याही कोपरा तुम्हाला बाकी नाही सोडायचं, संपूर्ण घरभर हा कापूर तुम्हाला फिरवायचा आहे. आणि त्यानंतर तुमच्या मुख्य दरवाज्यावर येऊन जे आपल्या उंबरठ्यावर हे कापूर ठेवायचं आणि तिथे जिथपर्यंत हा कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत तिथेच आपल्याला बसून जे आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे. आजच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये असणारी जेवढे पण दोष आहेत नकारात्मकता आहेत ती 100% दूर होऊन जाईल. कारण आजच्या दिवशी म्हणजे दत्तजयंतीच्या दिवशी दत्ततत्व जे आहे ह्या भूतलावर 1000 पटीने जास्त असतात. आणि आपण तर जे आहे दत्तनामाचा गजरच करणार आहेत आपल्या घरामध्ये, त्याच्याचमुळे जे आहे आपल्या आयुष्यामध्ये जेवढे पण दोष आहेत जेवढे पण अडचण आहेत ते साक्षात दत्तगुरुच दूर करणार आहेत. म्हणूनच जे प्रत्येकाने हा होम आपल्या घरी करायचाच करायचा आहे, ज्याच्यामुळे जे आपल्या आयुष्यामध्ये जेवढे पण दोष आहेत अडचणी त्या दूर होणार आहेत. आणि जेव्हा कापूर शांत झाल्यानंतर जी ती उरलेली राख आहे ती आपल्याला कुठेही बाहेर फेकून द्यायची आहे, फक्त काळजीही घ्यायची की त्या कोणाच्या पायाखाली येणार नाही एवढीच. तुम्ही स्वतः अनुभव करतील की तुमची जी पण अडलेली कामं आहेत किंवा तुमच्या घरामध्ये जेवढे पण दोष आहेत भांडण आहेत कलह आहेत ते कमी झालेले आहेत. अत्यंत प्रभावी असा उपाय म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.